स्वागत आहे म्हैसाळ्यातील मातंग समाजातील व्यक्तीचे हॉटेल जबरदस्तीने जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्याच्या आरोपावरून करोटी टी येथील दोघा विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे प्रभाकर भीमराव पाटोळे व रोहित भीमराव पाटोळे अशा आरोपींची नावे असून पोलिसांनी रोहित पाटोळ्यास अटक केली आहे या घटनेबाबत पोलीस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की करुली टी येथील तरुण विजय केशव चंदनशिवे वैपस्तीस यांनी नजीक असलेल्या हद्दीत यम गावात भाडेपट्ट्यावर जागेत हॉटेल सार्थक सात महिन्यापूर्वी सुरू केले आहे दिनांक तेरा रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपींनी जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण हॉटेल उद्ध्वस्त केले आहे यामध्ये चंदनशिवे यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे हॉटेल मालक विजय चंदनशिवे यांनी कौटिमांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चंदनशिवे यांनी म्हैसाळ यम येथील नागरिक शहाजीराव पाटील यांच्या मालकीची जागा अकरा महिन्याच्या कराराने भाडे तत्वावर घेऊन हॉटेल सात आठ महिन्यापूर्वी सुरू केले होते दिनांक तेरा रोजी दुपारी आरोपी प्रभाकर पाटोळे व रोहित पाटोळे यांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता जबरदस्तीने जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले त्यामुळे सार्थक हॉटेलमधील टेबल खुर्ची शेगड्या भांडीसह तीन लाख रुपयांचे नुकसान झाले पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांवर गुन्हा दाखल झालाय उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले अधिक तपास करत आहेत सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे माग